भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी 3 महिन्याआधी हातातील इंजेक्शन औषधी सोडत काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात घेत राजकारणात उतरले आणि आता खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे आपल्या मतदारसंघात फिरत असताना नवनवीन स्टंट करताना दिसून येत आहेत. 2 दिवसाआधी खासदार महोदयांनी एसटी बसने प्रवास करत फोटो काढून स्टंटबाजी केली तर आज चक्क गोंदिया जिल्ह्याच्या सडकअर्जुने तालुक्यातील घानोरी गावातील महेश कटरे यांच्या शेतात चक्क रोणी लावायला शेतात उतरले. कटरे यांचं शेत लावून सोडतात की काय असा प्रश्न महेश कटरे यांना पडला होता. तर खासदार पडोळे यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना देखील शेतात परे लावण्याचा मोह आवरला नाही. मग काय, खासदार आणि कार्यकर्ते देखील फोटो सेशन करायला शेतात उतरले. मात्र अवघ्या काही मिनिटातच शेतातून खासदार पडोळे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन बाहेर निघाले, त्यामुळे कटरे यांची गोची झाली. त्यानंतर कटरे यांनी आपल्या मजुरांच्या मदतीने शेतातील रोणी लावावे लागेल. तर विशेष बाब म्हणजे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे निवडून येताच कामाला लागले आहेत असे दाखवण्यासाठी फोटो काढतात व तिथून काही वेळातच निघून जातात. मग तो एसटी बसचा प्रवास असो की शेतात परे लावण्याचा किंवा भंडारा नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा, त्यामुळे येत्या काही दिवसात आणखी कोणकोणते नवीन कामे करतात आणि फोटो काढत सोशल मीडियावर व्हायरल करतात हे पाहण्यासारखे असेल. मात्र हे सर्व प्रसिद्धीसाठी करत आहेत की काय असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय. न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.